जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष मुलाखत सत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. दर्शक हो, भारिप भोजन महासंघाचा आज नांदेडमध्ये पक्ष प्रवेश सोहळा, त्यानंतर राज्य प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार सोहळा असा एक मोठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदेश सचिव कुशल मेश्राम सर आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आपण आज त्यांना भारिप भोजन महासंघाविषयीच्या वाटचालीविषयी चर्चा करणार आहोत. सर, सम्यक न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. जय भीम. जय भीम. सर, मला एक सांगा की उद्या 26 तारखेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे काही भिडे यांना अटक करण्यासाठी फार मोठा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल थोडं आमच्या दर्शकांना माहिती द्या. दिनांक 1 जानेवारीला या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील संपूर्ण जनता ही भीमा कोरेगावला त्या हुतात्मा झालेल्या सर्व शूर सैनिकांना वंदन करण्यासाठी तिथे जात असतं. आणि तिथे एकाच समूहाचे नाही तर सर्व बहुजनवादी विचारसरणीचे सर्व लोक ही त्या भीमा कोरेगावला असतात. तिथे सुनियोजितपणे जो हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ला झाल्यानंतरच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या घटनेचे मुख्य सूत्रधार जे आहेत ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे दोन सूत्रधार असून त्यांना अटक करण्यात यावी ही पहिल्या दिवशीपासून मागणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या सरकारने वेळोवेळी आपली भूमिका बदललेली आहे. सर्वात अगोदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक करण्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्या दोघांवरतीही FIR दाखल झालेले आहेत. दोघांवरतीही FIR दाखल झाल्यानंतर एका आरोपीला अटक झाली आहे आणि एक आरोपी अगदी मोकाटपणे खुल्लेआम फिरतो आहे. आणि उलट तो बाळासाहेबांवरती आरोप करत आहेत की बाळासाहेबांचे संबंध हे नक्सलाईटशी आहेत, बाळासाहेब हे दंगलीचे सूत्रधार आहेत. अशा प्रकारची वाच्यता या महाराष्ट्रामध्ये करून जे पेशवाईचं राज्य आहे त्या पेशवाईच्या राज्याच्या सहकार्याने तो मोकाटपणे या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. म्हणून मग एवढे दिवस होऊनसुद्धा जर ज्या आरोपीवरती गुन्हे दाखल झालेत त्या आरोपीला जर येथील राज्य सरकार अटक करत नसेल तर मग कुठेतरी आपण आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही बाळासाहेबांनी जो 26 मार्चचा जो एल्गार मोर्चा पुकारला आहे आणि तो बाळासाहेबांसोबतच ज्या 260 संघटना आहेत, भीमा कोरेगाव शौर्य दिन अभियानाच्या ज्या 260 संघटना आहेत त्या संघटनांनी तो पुकारलेला मोर्चा आहे आणि त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख नेतृत्व हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं राहणार आहे. म्हणून मी या चॅनलच्या माध्यमातून समस्त नांदेडवासियांना विनंती करतो की आपण आपल्या अस्मितेवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या या दंगलीचे मुख्य सूत्रधार भिडे, संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे. म्हणून आपण या मोर्चामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने उपस्थित राहाल ही मी नांदेडवासियांना विनंती करतो आहे. सर, मागच्या काही काळापासून म्हणजे जवळजवळ 1 तारखेपासूनचा जो का तिथं भ्याड हल्ला झाला यापासून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी जे काही निर्णय घेतले की ते आता असं वाटायला लागलं की सर्वसाधारण जनतेला किंवा सर्वसाधारण व्यक्तीला जो अपेक्षित आहे एका राजकारण्याकडून तसं काही चाललं आणि एक महाराष्ट्रामध्ये उभारी आलेली आहे. या उभारीची तुम्हाला म्हणजे भारिप भोजन महासंघाला कॅच करता येईल का? भीमा कोरेगाव हल्ल्याचा प्रश्न हा राजकारणाशी निगडीत नसून तो आमच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. आम्ही त्याला राजकारणाच्या माध्यमातून बघत नाहीत, परंतु तो या महाराष्ट्रातील बहुजनवादी लोकांवरती झालेला भ्याड हल्ला आहे, बहुजनांच्या अस्मितेवरती झालेला भ्याड हल्ला आहे. आणि मग या आंबेडकरी चळवळीचं, बहुजन चळवळीचं नेतृत्व करताना बाळासाहेब आंबेडकरांनी बघितलं की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एकही बहुजनवादी नेता हा समोर येत नाहीत. म्हणून मग बहुजनांचं नेतृत्व करत असताना बाळासाहेबांनी ती भूमिका आपल्या खांद्यावर घेतली आणि समस्त बहुजनांना एक न्याय देण्यासाठी, एक दिलासा देण्यासाठी
मग तिथे बाळासाहेबांनी वाट मोकळी करून दिली आणि त्या माध्यमातून बाळासाहेबांच्या माध्यमातून सर्व हे भीमा कोरेगावच्या दंगलीचं जे प्रमुख सूत्रधार आहे यांना अटक झाली पाहिजेत म्हणून मग हे सर्व कामे सुरू आहेत. आता मागच्या 3 वर्षापासून संपूर्ण देशामध्ये भाजपाची जी सत्ता आली त्यानंतर दलितावर अन्याय अत्याचार मागासवर्गाने अत्याचारचे प्रकार वाढलेले आहेत आणि याच्यामुळे कुठंतरी जगण्यामध्ये कुठंतरी अस्थिरता वाटत आहे. यासाठी आपला पक्ष पुढे का पुढाकार घेऊन काही इतर समविचारी पक्षांना घेऊन काही पर्याय करणार आहे का? भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातच नाही तर 2019 आम्हाला भाजपमुक्त हा भारत करायचा आहे यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरही इतरही राज्यामध्ये दौरे करीत आहेत. एक देश पातळीवरची तिसरी आघाडी ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहे आणि काँग्रेस आणि भाजप ह्या दोनही पक्षाला वगळून एक तिसऱ्या आघाडीचं राज्य एक तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व हे बाळासाहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये होणार आहे आणि तीच प्रक्रिया राज्यातसुद्धा होणार आहे. आणि आम्ही आपणास अगदी खात्रीने सांगतो की 2019 भारिप बहुजन महासंघाची सर्व राज्य समिती ही महाराष्ट्रामध्ये अगदी शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 2019 आम्ही हा महाराष्ट्र किमान भाजपमुक्त करून दाखवू आणि या महाराष्ट्रातल्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमधूनसुद्धा आम्ही भाजपला पराभूत करण्याचं ध्येय आम्ही आमच्या समोर ठेवलं आहे. दर्शक हो 2019 भाजपमुक्त महाराष्ट्र असा संकल्प यांनी घेतलेला आहे. एक ब्रेक नंतर पुन्हा भेटू तोपर्यंत जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाइव. बातमी पाहण्यासाठी YouTube सबस्क्राइब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.